नाही, त्यांचा चष्मा त्यांना बदलावा लागेल. आणि ते विरोधक आहेत बिचारे, त्यांना शेवटी काय त्यांना तर बोलल्याशिवाय त्यांचं दुकानही चालणार नाही खडसे साहेबांचं, तर कारण त्यांना ते करावं लागणार आहे. काहीही प्रकार घडला आणि काही घटला घडली की त्यांना नाथाभाऊचा हात आहे असं दिसतंय. अगदी घरी काही प्रकार घडले तर ते त्याच्यामध्ये नाथाभाऊचा हात असावं या संशयानं बघत असतात. आणि आता नजमा तडमीचा हा विषय आहे तो नियमानं कायद्यानं झालेला विषय आहे. त्यांनी वेळेच्या आत त्या ठिकाणी सर्टिफिकेट दिलं नाही आणि म्हणून त्यांना सरकारने कमी केलेलं आहे. सरकार ह्यांचं आहे, मंत्री ह्यांचे आहे. आता अशा स्थितीमध्ये नजमा तडवींना कमी केलं तर त्या जातीचा पात्याचा प्रश्न येतोच कुठे. कायद्यानं तुम्ही जर एखादा गुन्हा केला असेल तर त्याची शिक्षा तुम्हाला भोगलीच पाहिजे. पण अलीकडे काय झालं आहे, गिरीश महाजनांना नाथाभाऊ म्हणजे समोर फक्त नाथाभाऊ दिसतो आहे. नजमा तडवींना 8 दिवसासाठी आणणं म्हणजे आता 8 दिवसानं तर नगरपालिकेची मुदत संपते आहे. मग 8 दिवसासाठी आणणं म्हणजे जे बेकायदेशीर कामं केलेले आहे ते रेग्युलाइज करण्यासाठी ते आणलेलं आहे. ते बिलं काढणं, बेकायदेशीर ठराव आहे ते मंजूर करून घेणं, त्याला कायदेशीर स्वरूप देणं, यासाठी ते त्यांनी ठराव आणलेले. आणि हेतू काही स्वच्छ नाही आहे. आणि हे काही फार हे असं आहेत नाही असं असतं तर तडवे समाजाला सर्टिफिकेट मिळाले पाहिजे, टोकरी कोळी समाजाला सर्टिफिकेट मिळाले पाहिजे याच्यासाठी भांडले असते ना. कोळी समाजात एक विषय यांच्या तोंडामधून निघत नाही, जबान कधी यांनी उचलली नाही. हे काय आदिवासींना न्याय देण्याची भूमिका करणार आहे? या राज्यामध्ये सर्वाधिक कुपोषणाचे बळी झाले, या जिल्ह्यात कुपोषण वाढत चाललेलं आहे आदिवासींचं. त्या ठिकाणी काय करत आहे? आदिवासी मुलींवर आत्ता अत्याचार झाला, बलात्काराच्या केसेस दाखल झाले, त्यासाठी काय करत आहेत गिरीश भाऊ? 3-3 मंत्री या राज्यात आहे ना, आपल्या जिल्ह्यात आहे ना, मग 3 मंत्री आहेत का नुसते? याच्यासाठी राजकीय दबावाने या ठिकाणी नजमा तडवेला 8 दिवसासाठी आणलेलं आहे. म्हणजे काही कर्तृत्ववान आहात अशातला प्रकार नाही आहे. जा काहीतरी कामं करा, मोठे मोठे कामं करा, एखादं धरण बिरण पूर्ण करून दाखवा, त्याच्यासाठी पैसा आणून दाखवा, तुमचं आम्ही कौतुक करू.